साठी येताना पाहिला नाही, तर समोर पाहिलं तर करण, करणच्या बॅट मधून बॅक टू बॅकचे दोन षटकार येताना पाहिला मिळाले. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस, त्याला पाठवलं बॅकवर्ड स्कोअर लिहिला, परंतु खेळाडू आहे त्या ठिकाणी आणि करणची विकेट येताना पाहिला मिळते. बडी मछली जाल मे अर्थात रन होते कर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येते आहे, विकेट आली आहे करणची महत्वाची विकेट, परंतु त्याने त्याचं काम चोख बजावलंय. नऊ चेंडू मध्ये 30 धावांची वैयक्तिक खेळी करणच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. जर सुधीर माळुंगेने कुठेतरी झेल सुटला नसता तर या धावा धावफलकावर नसता पाहायला मिळाला. विकेट येताना पाहायला मिळते आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. अर्थातच कैलास होतेकर आपल्याला बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतात. स्पीड अप घ्यायचा आहे दोन्ही टीमने, आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. आयोजन कमिटीला देखील तितकंच सहकार्य करायचंय. दोन्ही टीमने सर्व टीमने लक्षात घ्यायचं आहे की सर्व टीम्सला एक विनंती करतो की स्पीड अप घ्यायचा आहे. आयोजन कमिटीला कोणत्याही प्रकारचा आळा वगैरे लागणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यायची. शेवटचा बॉल 49 धावा धावफलकावर लागल्यात. करणची आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता मात्र कैलास उतेकर स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल त्यावेळेस फुलटॉस होता, त्याला मात्र लॉंगवनला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल फरार होईल. 4 धावांसाठी सुधीर महाळुंगे त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या वरून चेंडूला दस्तक ते मस्तक देत गेंद बाउंड्री लाईन किंवा रन मिलिंग 4 चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्यानं सामन्याला पहिल्या इनिंगला ब्रेक होतीय. आणि धावा धावफलकावर पाहिला तर 53 धावा धावफलकावर लागलाय, तर 54 धावांचं आव्हान बोर्माज संघाला. चला नेक्स्ट मॅच केला जाईल टॉस, अर्थातच सणसवाडी विरुद्ध बोर्माज. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस का बॉस मध्ये यायचं. चला लवकरात लवकर तसेच या तुषारी एकता मित्र मंडळ आयोजित 2024 चषक मध्ये ज्याने आम्हाला आपल्याला आज 4 नंबरचं जे रोख रक्कम 11,000 ज्याने दिले होते ते आपले मराठी उद्योजक तसेच एकता मित्र मंडळाचे सल्लागार प्रकाशजी माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. तालावाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचा सत्कार आमच्या मंडळाचे सचिव तसेच संस्थापक संजयदादा तेलंगे व अरविंदराव मोरे त्यांना विनंती करेल का त्यांना त्यांचा स्वीकार करायचा आहे मान सन्मान देऊन. संजय दादा तेलंगे ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं असे, ज्यांनी आज या स्पर्धेला जे सन्मान चिन्ह दिलेले आहेत ते म्हणजे रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष अनंताजी माडिक साहेब यांनी या स्पर्धेला चांगलं योगदान दिलेलं आहे. नेहमीच आम्हाला सातत्याने चांगलं सहकार्य करत असतात, त्यासाठी त्यांचा सुद्धा विचारतू सत्कार करण्यात येणार आहे. मंडळाचे सल्लागार शंकरजी मोरे तसेच लक्ष्मण तेलंगे अरविंद मोरे यांना विनंती करेन की अनंत माडिक साहेबांचा सत्कार करावा ज्यांनी या स्पर्धेला चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 11,000 ज्यांनी दिलेले आहेत ते आपल्या मंडळाचे सल्लागार प्रकाशजी माडिक साहेब. तसेच या स्पर्धेला जे सन्मान चिन्ह दिलेले आहेत ते अनंताजी माडिक यांच्या जोरदार तालावाजून स्वागत करायचं आहे. कृपया अनंताजी माडिक यांचा सत्कार करतील अरविंद मोरे तसेच लक्ष्मण तेलंगे शंकर मोरे. धन्यवाद साहेब अनंताजी माडिक तसेच प्रकाशजी माडिक साहेब हे आपल्या नेहमीच एकता मित्र मंडळाचे प्रमुख सल्लागार आहेत. नेहमी सातत्याने चांगले सहकार्य करत असतात, नेहमीच आमच्यावर बारकाईने लक्ष देऊन या मंडळाचं कारभार आम्हाला सहकार्य करत असतात.
पुन्हा एकदा साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. तसंच नाण्यापैकीचा कॉल उडवण्यासाठी मी विनंती करेन प्रकाशजी माडिक आणि अनंताजी माडिक यांना विनंती करतो की जरा टॉस्कर वॉसमध्ये यायचं आहे. अनंताजी माडिक आता पुढील होणारा सामना या सामन्याच्या नाणेफेकीसाठी सणसवाडी वर्सेस बोर्मास अ या पहिल्या दिवसामध्ये होणारा दुसरा सामना या सामन्याच्या या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मी प्रकाशजी माडिक अनंता भाऊ माडिक यांना विनंती करेन टॉस्क बॉक्स मध्ये जाऊन नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. धन्यवाद अक्षय. टॉस्क बॉक्स मध्ये केला जातो टॉस. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती हा नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न राहिला परंतु यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा हा बॉल डॉट बॉल घोषित केला जातोय. पहिलाच बॉल वेगवान भन्नाट वेग पहिला बॉल ज्ञानेश्वरच्या माध्यमातून आणि पहिलाच बॉल निवडाव स्वरूपाचा पहिला मिळतोय. 23 धावांमध्ये 54 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये टीम मारते तर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत केला जातोय सणसवाडी विरुद्ध बोर्मास अ या दोन टीम मधला टॉस. बोर्मास संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय तर लवकरात लवकर बोर्मास अ ने आपला नाणेफेकीचा कौल जिंकला आणि लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. चला बोर्मास अ मॅच संपल्यानंतर लगेचच आपली फिल्डिंग लावून द्यायची तर सणसवाडी आपण आपले फलंदाज पाठवून द्यायचे. सो मच. या इनिंग मध्ये ज्यांचा तुम्ही आवाज ऐकत होता अक्षय बद्रिगे यांचं तुम्ही अप्रतिम असं समालोचन ऐकलं पहिल्या सत्रामध्ये. एकता मित्र मंडळ निरुळ एकता चषक 2024 मध्ये सर्व पाहुण्यांचं सर्व खेळाडूंचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. पहिली मॅच आपल्या समोर आहे जिथे मात्र बोर्मास बी त्यांच्या उरुदामध्ये कुंभारते या दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळतोय. समीकरण थोडस मात्र कठीण पाहायला मिळतं बोर्मास ब संघासाठी. कुंभारते संघ गेले 2 वर्ष अगोदर कुंभेवाडी टीमच्या माध्यमातून जे आयोजन केलं होतं या मैदानावरती त्यावेळेस या कुंभारते संघाने मात्र द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी उचलली होती आणि तोच खेळ मात्र पुन्हा एकदा या मैदानावरती दाखवत असताना त्यावेळेचा बॉल शरीरापासून थोडासा दूर ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल कुठल्या स्पॉट वरती पिच झाल्यानंतर चेंडूने उसळी घेतली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बोर्मास ब थोडासा प्रेशर मध्ये होता कारण की पहिल्या षटक पॉवर प्लेज तिसऱ्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक त्यामध्ये धाव येणं महत्वाचं असणार आहे. त्यावेळेचा बॉल सेन्सिबल क्रिकेट आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज तो स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळालेला होता. सुधीर आणि निखिल जोडी आपल्याला पाहायला मिळते बोर्मास ब संघ. तुम्हाला इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि या मैदानाचा जर विचार केला आणि या मैदानावरती धावांचा पाऊस होतो 5 ओव्हरमध्ये 100-100 धावा देखील इथे फलंदाज खुटतात. नवंबर टेनिस क्रिकेटचा इतिहास सांगतो तर आज मात्र बोर्मास ब संघ अजूनही संधी गेलेली नाहीये. 54 धावसंख्येचा पाठलाग करता 18 चेंडूमध्ये तुम्हाला आणखीन 52 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज गणेश. समोर फलंदाज सुधीर आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश राईट मोर द विकेट बॉलचा फटका मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात डीप कव्हर भरणं तोपर्यंत मात्र 2 धावे इथून मध्ये पूर्ण केल्यात. त्या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 4 घरामध्ये. 4 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात संघ बोर्मास ब या संघाची. कुंभारते संघ थोडासा मोठा संघ आहे त्या मोठ्या संघाच्या विरुद्ध मध्ये गेम प्लॅन जो आहे तो थोडासा चेंज करावा लागणार आहे.
बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. फलंदाजी तेवढीच मिस आला. डबलचा बॉल शॉडाम पूल करण्याचा प्रयत्न, ही बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. बॅट आधीच फिरले, चेंडू नंतर निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त प्रमाणामध्ये डॉट बॉल खेळाल बोर्माज भ संघ, पूर्णपणे प्रेशर तुमच्यावरती येईल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. प्रेशर निर्माण केलं कुंभार द टीमने. याही बेलचा बॉल जर पाहिला तर चांगला फटका लॉंग ऑफ रिझर्वला त्या ठिकाणी. क्षेत्रक्षक होता, प्रथम दर्जाचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. ही खऱ्या अर्थाने कुंभार द टीमची ओळख आहे. ज्या प्रकारे क्षेत्रक्षण, त्यानंतर गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळतो सातत्याने. गेम खूप चांगला पाहायला मिळतो क्रिकेटचा कुंभार द टीम कडनं. सहा धावा दाफुलकावरती, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं अजूनपर्यंत तरी. काही वेळचा बॉल सुधीरसाठी, बड ऑफलाचे क्षेत्रक्षक यांच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न करतो. लॉंग ऑफला हा चेंडू गेला, तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दोन धावा. दोन दोन धावसंख्येने मात्र स्कोअर कार्ड कडे वाटचाल करत असताना बोर्माज ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मोठे फटके अजूनही यायचे बाकी आहेत. या मोठ्या फटक्यांसाठी सुधीर निखिल यांची ओळख जरूर आहे बोर्माज ब संघाकडनं खेळत असताना. मोठे फटके येत नाहीयेत. त्यावेळेचा बॉल मात्र फुल टॉस आहे, परफेक्ट मिडल झालाय का, आणि इथे मात्र अप्रतिम दर्जाचा झेल पकडला गेलाय की काय. फलंदाज बाद खूप चांगला झेल आपला पाहायला मिळाला. कॉम्बिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालं. सुपर टेनिस क्रिकेट सूरज पाई यांची सर्व टेक्निकल टीम ही स्पर्धा मात्र कव्हर करत असताना शेवटचा एक बॉल षटक दुसरा ओव्हर मधला. विकास हा फलंदाज येतो नंबर क्रमांक तीन वरती. या फलंदाजाकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत बोर्माज ब टीमला. चला वेळचा बॉल जर पाहिला तर लॉंगाच्या रिझर्वला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. तैनात एकच रन मिळेल या बॉलवरती. आणि अशा प्रकारे दोन ओव्हरचा खेळ संपला. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या बोर्माज ब संघ जाऊन पोहोचतोय नऊच्या घरामध्ये. नऊ धावा दाफलकावरती, दोन गडी बाद. सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नऊ धावा दाफलकावरती झालेत. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आला साहिल. कुंभार द टीम वर्चस्व गाजवत असताना या मॅच मध्ये ज्या प्रकारे पूर्णपणे बांधून ठेवलंय बोर्माज ब संघाच्या फलंदाजांना. राईट अमोरते विकेट साहिल. पहिला बॉल, पहिलाच बॉल मात्र लोअर फुलटस होता. पॉइंटला क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. एक धाव पाहायला मिळतोय. सिंगल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दहा या आकड्यावरती. दहा धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन गडीबाद सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या संवेद मात्र आज समालोचक म्हणून यंगस्टर आहे, अर्थातच अक्षय जोडला मॅन फ्रॉम घाटकोपर. घाटकोपर पासून नवी मुंबई आणि नवी मुंबईतील नेरूळ गावामध्ये आज आपल्या आवाजाची छाप सोडण्यासाठी आला. एकता चषक एकता मित्र मंडळ नेरूळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने घाटकोपर आणि नेरूळ भरपूर लांबचा प्रवास आहे. फलंदाज साहिल पुन्हा एकदा तयार. काही वेळचा बॉल जर पाहिला तर खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक जाव पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बाराच्या घरामध्ये. टेक्निकल टीम सुपर टेनिस क्रिकेट माझ्या संघात मात्र जोडले गेलेत रुपेश जाधव आणि त्याच्या सोबत मात्र
हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक थँक्यू सो मच. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चला आणखीन एक बॉल चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला साहिलच्या माध्यमातून. पाच बॉल आतापर्यंत त्याने फेकल्यात आणि सहा धावक त्याने खर्च केल्यात. पूर्णपणे बॅकफुटवरती बोर्माच बस संघ ज्या अपेक्षा होत्या फलंदाजांकडनं त्या अपेक्षेला मात्र सार्थक ठरलेलं नाही. फलंदाज गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली. शेवटचा बॉल ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न ब्रह्मास्त्र टाकला क्रिकेटचा. तीन षटकांचा खेळ तो मात्र संपला. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर 15 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला बोर्माच ब संघ. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक पंधरा धावत फलकावरती. अजूनही एका ओव्हरचा खेळ शिल्लक आहे कदाचित औपचारिकतात म्हणूया. सहा बॉलमध्ये 39 धावसंख्या. पहिल्यात आम्ही भरपूर वेळा झालेल्या आहेत परंतु ज्या प्रकारे बॅटिंग झाली आहे बोर्माच ब टीमची असं वाटत नाही या ओव्हरमध्ये 39 धावा होतील ना. कोणता गोलंदाज चुकी करेल. मोठा संघ आहे कुंभारते संघ. मोठ्या संघाकडनं खेळत असताना चुका कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात आपल्याला मैदानावरती. या वेळचा बॉल फुल टॉस होता. डिफेक्स्टा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते आणि बॉल निघून गेलाय सरळ सीमा रेषा पार. हा चौकार मात्र येतो आहे. आता निखिलची मात्र प्रॅक्टिस होईल बॅटिंगची. अरे की सामना गमवून बसलाय. या फटक्यांची मात्र अगोदर आवश्यकता होती. ते फटके मात्र नंतरच्या वेळी येतात शेवटच्या वेळी येतात जिथे मात्र मॅच आता निघून गेलेली आहे. विकास स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकवरती निखिल आहे 19 रन स्कोर कार्ड वरती 19 धावा. याही वेळचा बॉल जर पाहिला तर टॉप एज आणि क्षेत्ररक्षकांकडनं सुटलेला हा झेल काही फरक पडणार नाही आहे टीम कुंभारते टीमला. मॅच वरती शिक्का जो आहे तो जमवलाय. वीस धावा दापलकावरती. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू होता लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक गेला. तोपर्यंत मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. विकास निखिल बोर्माच ब संघ बॅकफुट वरती. नवीन टुर्नामेंट मध्ये नवीन सुरुवात करतील अशी अपेक्षा जरूर करू आम्ही. 21 धावत आपल्याकावरती सध्या पाहायला मिळतात. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत आला. वाईट बॉल आहे. हॅलो याही वेळी जर पाहिलं तर नुमान्स लांड मध्ये बॉल पडला आणि दोन धावा इथून मात्र पळवून काढल्यात. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या मॅच मधला. एकता चषक या एकता चषकामध्ये मानगाव निजामपूर अंतर्गत हे सामने आपल्याला पाहायला मिळतात जिथे मात्र एकता चषक या एकता मित्र मंडळाने अप्रतिम असं आयोजन केलेलं आहे. संधी मिळाली या मानगाव निजामपूर परिसरातील खेळाडूंना या नवी मुंबई परिसरामध्ये खेळण्यासाठी.
चला यावेळचा फटका मात्र बराच उशिरानंतर दमदार फटका पाहायला मिळाला, परंतु लॉंग ऑफच्या रिजनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि फलंदाज बाद झालेत बोर्माज ब संघाचे आणि मॅच मात्र इथे संपली आहे आणि ही मॅच जिंकली आहे कुंभारते टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन कुंभारते टीम. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ सज्ज राहायचा मैदानामध्ये लगेचच आपण उतरायचं आहे. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्या खेळाडूने खूप चांगला खेळ साकारला आपल्या टीम साठी, नऊ चेंडू मध्ये 30 धावसंख्येची बहारदार इनिंग साकारली करण उत्तेकर ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. करण उत्तेकर आपण या मंडळाचे प्रमुख सल्लागार त्याचबरोबर मंडळाचे प्रमुख सल्लागार अनंत माळिक आणि प्रकाश माळिक साहेबांना विनंती करते आपल्या शुभा असते प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट या ठिकाणी द्यायची आहे. करण उत्तेकर अप्रतिम दर्जाचा खेळ केला, नऊ चेंडू मध्ये 30 धावसंख्येची बहारदार इनिंग त्याने साकारली आणि खेळाडू ठरलाय या एकता मित्र मंडळ आयोजित एकता चषकाचा पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. ओके बोर्माज ब आपला देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान केला जाईल, आपण देखील सहभाग घेतला चांगला खेळ आपण केलात. पंचा आवाज येतात पा पंचांना काहीतरी आवाज बोर्माज अ संघ मैदानामध्ये जात आहे बोर्माज ब संघ मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये प्रत्येक सामना वेळ टी शर्ट साठी आर के स्पोर्ट्स यांच्याकडनं प्लेअर ऑफ द मॅच साठी टी शर्ट आपल्याला पुरस्कृत केलेली आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. बोर्माज अ संघ आपला ट्वेल्थ मॅन पाठवा प्लीज विनंती करतोय. बोर्माज अ संघ मग नंतर का तीन तीन ओव्हरचे चला स्पीड अप करा प्लीज विनंती करतोय स्पीड अप करा. चला मैदानामध्ये मॅच पाहायला मिळेल बोर्माज अ त्यांच्या विरुद्धामध्ये सनसवाडी सनसवाडी टीम संपूर्ण स्क्वॉडचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवतात.
बोरमाच अ संघाचे ट्वेल्थ पण आमच्या पर्यंत पोहोचलेले आहेत। मॅचला करूयात सुरुवात। टॉस जिंकला या बोरमाच अ संघ आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सणसवाडी टीमला सांगितलं की आपण बॅटिंगसाठी या। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला बोरमाच अ टीमकडनं। आर्यन सलामीची जोडी सणसवाडी टीमची पाहायला मिळते। योगेश पवार आणि योगेश रणावळे महेश रणावळे ओके योगेश पवार आणि महेश रणावळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। पहिलाच बॉल बीमर टाकलाय आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। खराब सुरुवात बोरमाच अ संघाकडनं पाहायला मिळतीय। सीमार अशा पार चौकार व्हाईट प्लस वन अशा पाच धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळतील टीम सणसवाडी या टीमला। चला अपडेटर सुपर टेनिस क्रिकेट गोलंदाज पुन्हा एकदा तयार राईट आर्म ओव्हर द विकेट फ्री हिटचा बॉल। हा बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला। ज्यावेळेस तुम्ही वॉर्म अप करत नाही सरळ गोलंदाजी करण्यासाठी मॅच मध्ये येताना त्यावेळेस पहिला चेंडू दोन चेंडू तुमचे ज्या टप्प्यावर तुम्हाला टाकायचे असतात ना ते पडत नाहीत कधी कधी। म्हणूनच मैदानामध्ये उतरायच्या अगोदर थोडासा वॉर्म अप करा हातापायाची थोडीशी हालचाल करा। गोलंदाज यार राईट आर्म ओव्हर द विकेट। याही वेळचा बॉल जर पाहिला तर चांगला फटका आहे पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलत असताना डीप एक स्ट्रॉक कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये पहिले फलंदाज योगेश पवारने आणि त्याच्या बॅटमधनं आलाय अप्रतिम दर्जाचा फटका चौकार। यावेळचा फटका मात्र शहरून मारलेला फटका पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगच्या रिजनला क्षेत्ररक्षक नाहीये पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलत असताना सणसवाडी टीमचा हा फलंदाज योगेश पवार ज्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दोन चौकार आपल्याला पाहायला मिळाले। यावेळीस मात्र बॅकफूट वरती जाऊन पंच केला डी पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये बॉल निघून जाईल चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळतेय योगेश पवार यांच्या बॅटमधनं आलाय आणखीन एक दमदार चौकार। खराब सुरुवात बोरमाच अ संघाची पहिला बॉल ज्या प्रकारे रिलीज केला बोरमाच अ च्या या गोलंदाजाने बीमार बॉल त्याच्यावरती चार धावा पाच धावा एक्स्ट्राच्या मिळाल्या त्याच्यानंतर मात्र खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत। आर्यन थोडस महागड षटक आपला पाहायला मिळतोय पहिला षटक महागड 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सणसवाडी टीमचा हा योगेश पवार। गोलंदाज राईट अमोर द विकेट आर्यन
यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु योगेश पवारला काही फरक पडणार नाहीये. बॉल त्याच रिझर्वला निघून गेला आहे. लागोपाठचा चौथा चौकार पाहायला मिळतोय योगेश पवार यांच्या बॅटमधनं आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 20 घरामध्ये. त्याचबरोबर आमच्यापर्यंत माहिती येते जगदीश महाळुंगे आमचे मित्र आम्हाला सांगतात की या खेळाडूला माणगाव प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक मिळालं होतं. म्हणजे किती डेंजरस असलेला फलंदाज. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची निवड झाली होती. खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीग म्हटलं ना तर क्रिकेटची पंढरी आणि त्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये रायगड प्रीमियर लीग जी शिरडण गावामध्ये खऱ्या अर्थाने ती स्पर्धा झाली होती आणि त्या रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील हा खेळाडू खेळून आला आहे. म्हणजे मोठा खेळाडू आहे. सणसवाडे टीमची ही मोठी विकेट आहे. त्याला क्रीजवरती राहणं खेळपट्टीवर राहणं तेवढंच महत्वाचं आहे. असे भरपूर साऱ्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना नक्कीच नक्कीच नेरुळ संघाला नेरुळ 11 नेरुळ संघ याच मैदानावरचा खऱ्या अर्थाने हक्काचं मैदान नेरुळ गावाचं आणि नेरुळ 11 नेरुळ संघाचं. तो संघ मात्र उद्याच्या दिवसामध्ये उपस्थिती दाखवेल. आमचे जगदीश महाळुंगे जे नेरुळ गावाकडनं देखील खेळलेले आहेत त्यांनी देखील आमंत्रित केलंय आणि खऱ्या अर्थाने जे स्वप्न नेरुळ गाव टेनिस क्रिकेटने पाहिलं होतं आमचे सिद्धेश कडू असे आम्हाला जगदीश महाळुंगे सांगतात की सिद्धेश कडूंचं आवर्जून नाव या स्पर्धेच्या निमित्ताने घेतला जाईल. याच नेरुळ गावाचा सुपुत्र जे भरपूर वर्ष अगोदर स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साकार झालं नव्हतं. ते मागच्या महिन्यामध्ये मात्र सिद्धेश कडूने मात्र स्वप्न साकार केलं नेरुळ गावाचं. बाईक मात्र मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून त्यांनी मिळवली. तोही खेळाडू आपल्याला उपस्थित दिसेल उद्याच्या दिवसामध्ये. आणि आज मात्र बाजूच्याच मैदानावरती नेरुळ नेरुळ टीमची मॅच चालू आहे आणि एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आजच्या मॅचसाठी. गोलंदाज आलेत नैमिष. यावेळचा बॉल जर पाहिला तर हा बॉल मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील या बॉल वरती 4 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वरती. निमेश महाळुंगे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या निमेश महाळुंगे कडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत टीम बोरमाज अ टीमला. बोरमाज ब संघाचा खेळ थोडासा खराब झाला परंतु आज मात्र बोरमाज अ संघाकडनं भरपूर अपेक्षा आहेत. परंतु सणसवाडी टीमचा योगेश पवार मात्र ज्याने 8 चेंडू फेस केलेत त्याच्या बॅटमध्ये धावा आल्यात 25. गोलंदाज सीआर यावेळचा बॉल मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या रिझनला क्षेत्ररक्षक आहेत आणि महत्वाची विकेट मात्र माघारी झाडली आहे निमेश गोलंदाजाने आणि पहिला धक्का लागलाय सणसवाडी टीमला. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत. चला
नवेलचा बॉल जर पाहिला तर चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील. एक रन कंप्लीट झाले, दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. आणि बघता बघता तीन धावा देखील इथे कंप्लीट झालेल्या आहेत. या तीन धावीबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 घरामध्ये 30 रन्स. यावेळचा बॉल मात्र लेग कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल मात्र निघून गेलाय डीप थर्डमॅनच्या रिझनला. मिळेल तील या बॉल वरती 4 धावा आणि संघाची धावसंख्या या 4 धावेबरोबर पुढे गेली आहे 34 या आकड्यावरती. अक्षय आमच्यासोबत जुडलेत जे घाटकोपर वरनं उपस्थित आहेत ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. आणि जगदीश म्हाळुंगे यांचाही तुम्ही आवाज ऐकाल, त्यांच्याकडे देखील टॅलेंट आहे समालोचन करण्याचं. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने जगदीश म्हाळुंगे तुम्हाला आवाज ऐकवतील. आता जगदीश म्हाळुंगे आमचा जुना मित्र आहे, लहानपणापासून आम्ही एकत्रित आहोत. आणि खऱ्या अर्थाने भरपूर चांगला क्रिकेट जगदीश म्हाळुंगेच्या माध्यमातून खेळला जायचं आणि आता देखील खेळतोय. परंतु कामाच्या निमित्ताने क्रिकेटपासून सर्वांनाच लांब जावं लागतं. जसा वेळ येतो ना तसा घरची जबाबदारी उचलावी लागते प्रत्येकाला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा लेग कट केला आणि त्या ठिकाणी आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 घरामध्ये 36. यावेळचा बॉल मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केला लकी या फलंदाजाचा, ज्या लकी कडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवरती पाणी फेरलंय. आणि लकी मात्र दुसरा फलंदाज ठरलाय सणासवाडी टीमचा जो बास झालाय. इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बोर्माच अ टीम कडनं. आमचा जास्त अभ्यास अक्षयला असणार आहे, कारण की अक्षय मोठ्या प्रमाणामध्ये या जास्तीत जास्त मॅचेस कव्हर करत असतो. प्रत्येक खेळाडूचा रेकॉर्ड अक्षयला चांगला माहिती आहे, ते देखील आम्हाला माहिती देतील. या संघाची धावसंख्या 37 37 धावा दाखल कापरती लागल्या. 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 4 ओव्हरची ही मॅच. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल सणासवाडी हा संघ. ओ दर्पण फोडसे नेरूळ 11 नेरूळ टीमचा मात्र आग ओकळणारा गोलंदाज. त्याचा बॉल पिच वरती पडला ना, पिच वरती कधी कधी खड्डा पण भरतो एवढ्या स्पीडने बॉल टाकतो दर्पण फोडसे. दर्पण फोडसेला आमच्या एकता मित्रमंडळाकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. आणि त्याचबरोबर विक्की सावंत हा देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहे खेळाडू. हा गुकळणारी बॅटिंग देखील त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. विकी सावंत या दर्पण पुढचे विकी सावंत नेरूळ 11 नेरूळ टीमचे हे खेळाडू आहेत. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावरती. काही वेळचा बॉल जर पाहिला तर कौ करणारचा क्षेत्रक्षक येतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या मात्र 2 या धावसंख्येने पुढे गेलेली आहे 39 39 धावा दाफलकावरती. यावेळचा बॉल मात्र शॉर्ट आर्म पुल केला, आडवा बॅट ने हा फटका. आणि हा षटकार मात्र येतोय सणासवाडी टीमसाठी. या 6 धावेबरोबर संघाची धावसंख्या मात्र पुढे गेलेली आहे, ती जाऊन पोहोचती आहे 47 घरामध्ये 47 रन्स. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा हा चेंडू त्याला मात्र ऑन साइडला खेचला आणि हा मात्र
षटकारासाठी चेंडू पाहायला मिळतो. 47 रन स्कोर कार्ड वरती. या वेळेचा बॉल पुन्हा एकदा सफलून मारलेला हा फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील या बॉल वरती चार धावा चौकार आणि 50 धावा कंप्लीट झाल्यात सणसवाडी टीमच्या. महेश काय फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. त्याने आपल्या इनिंग मध्ये आतापर्यंत 6 चेंडू फेस केलेत. 21 धावा त्याच्या बॅट मधनं आलेल्या आहेत. याही वेळचा बॉल मात्र पुन्हा एकदा निघून गेलाय. पंचांचा इशारा झडू येईल. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळतीय. त्याच कारणामुळे व्हाईट प्लस 2 धावा मिळतील म्हणजेच टोटल 3 धावा या बॉल वरती मिळणार आहेत. खराब क्रिकेट पाहायला मिळतं बोर्माच अ संघाकडनं. जो बोर्माच अ संघ ओळखला जातो चांगला क्रिकेट खेळण्यासाठी, त्या बोर्माच अ संघाला थोडासा मात्र बॅकफुट वरती ढकलले सणसवाडी टीमने. याही वेळचा बॉल मात्र मोठा फटका लगावलाय. चेंडूच्या काली क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल झालाय ड्रॉप आणि बॉल बाउंडलाईनच्या दिशेने निघून गेलाय. मिळतील या बॉल वरती चार धावा. धावा भरपूर झपाट्याने वेगाने वाढत चालत पुढे सणसवाडी टीमची. संघाची धावसंख्या 58-58. शेवटचा एक बॉल तिसऱ्या ओव्हर मधला. काय बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे सणसवाडी टीमची. जी सणसवाडी टीम मात्र खऱ्या अर्थाने ओळखली जाते मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठे विक्रम करण्यासाठी, तो संघ मात्र मैदानामध्ये आज एकता चषकामध्ये दुवाधार बॅटिंग करतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. आणखीन एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळतीय. हातातनं झेल निसटला गेला आणि बॉल गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. मिळतील या बॉल वरती चार धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सणसवाडी संघ. कुंभेवाडीचा सर्व संघ मात्र या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेत असताना त्यांचा संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये खेळताना दिसेल. मानगाव निजामपूर परिसरामधील हा कुंभेवाडी गाव आहे आणि खऱ्या अर्थाने आमचे जगदीश माळुंगे केवळ माळुंगे असे गावाला जातात ना की नेरूळवरनं करावायला जातात बाईकवरती. खऱ्या अर्थाने कुंभेवाडीवरती प्रेम आहे, गावावरती प्रेम आहे. गावाची सातत्याने आठवण येत असते जगदीश माळुंगे केवळ माळुंगे यांचे जुने मित्र आहेत. हे नेरूळ गावामध्ये लहानपणापासून राहतात आणि आज मात्र पुन्हा एकदा नेरूळ गावाच्या या झोटिंग दे बामन दे मैदानावरती खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतं. एकता चषक चला आर के स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केल्या गेल्यात प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच साठी. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. चला पहिलाच बॉल ऑन साइड ला उडवलाय लेफ्ट हँडर फलंदाज हा रुपेशच्या बॅट मधन नितेशच्या बॅट मधन आलाय हा दमदार चौकार. बोर्माच असंघ थोडासा मात्र बॅकफुट वरती पाहायला मिळतोय कारण की बॅटिंग तेवढी तगडी होती सणसवाडी टीमची. धावसंख्या खूप मोठी पाहायला मिळते 66 धावा. 66 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहावं आरके स्पोर्ट्स रुपेश नागते यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केली गेली आहेत प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच साठी प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट. आणि त्याचबरोबर एकता मित्र मंडळाचे सदस्य सीतारामजी तेलंगे यांचं देखील नुकतंच आगमन झालं. त्यांचं आम्ही सरच्या स्वरच्या स्वागत करतोय एकता चषकामध्ये. या आपलं सरच्या स्वागत आहे.
यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केला गेलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय नितेश या फलंदाजाचं. पहिल्या बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर दोन चेंडू मात्र शांत ठेवलाय नितेशला आणि माघारी धाडलाय फलंदाज नितेशला गोलंदाज निकेशने. मैदानामध्ये नवीन फलंदाज गेलाय किरण, उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक कुमार वैभव राजेंद्रजी देशमुख यांच्याकडनं आम्हाला हे पुरस्कृत जे आहे ते देण्यात आलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजांसाठी ब्रँडेड शूज गौरव देशमुख यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेले. ही वेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन पद्धतीचा हा चेंडू, यष्टांवरती चेंडू मारल्याने रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज सणासवाडी टीमचा बाद झाला. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आम्हाला आकर्षक चषक ज्यांनी पुरस्कृत केले ते आमचे लाडके अमनजी तेलंगे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांसाठी शूज अर्थसन्माननीय अविनाशजी तेलंगे आणि त्याचबरोबर इंद्रजी तेलंगे यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत केले गेले, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि त्याचबरोबर या स्पर्धेची मालिकावीरची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला सन्माननीय भरतजी सपकाळ यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने मालिकावीर म्हणून ॲक्वागार्ड आपल्याला पाहायला मिळते श्री समर्थ एंटरप्राइजेस यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत केले गेले, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने उत्कृष्ट फलंदाज म्हणून जे आकर्षक चषक आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केला महाळुंगे परिवार यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट या ठिकाणी जी आम्हाला पुरस्कृत केले महाळुंगे परिवार आपला आभार व्यक्त करतोय एकता चषकामध्ये. यावेळचा फटका मात्र स्लॉट मध्ये होता, एलिव्हेशन मिळाला नाही, कॉ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, झेल पकडला गेलाय आणि संपलाय खेळ राम या फलंदाजाचा. आणि अशा प्रकारे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचतीय ती म्हणजे 70 वरती आणि 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे बोरमाच अ संघाला. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने दोन दिवस जी मेजवानी जी आम्हाला देण्यात येणार आहे अर्थात जेवणाचा आस्वाद आम्ही घेणार आहोत ते जेवण आम्हाला सन्माननीय संजयजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि कमिटीला जे टी शर्ट तुम्ही पाहताय जे प्रत्येक कमिटी मेंबरच्या अंगावरती आपल्याला परिधान पाहायला मिळते सन्माननीय नामदेवजी भगत साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट जे आहेत ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला 24 बॉल 71 ची गरज आहे आणि दोन तीन इनिंग साठी मी मायक्रोफोन वरती आवाज सोबवतोय घाटकोपरचा यंगस्टर आणि गोड आवाज ज्या आवाजाने प्रभावित केलाय नवी परिसरामध्ये आज नेरूळ गावामध्ये येऊन झोटिंगदेव बामनदेव मैदानावरती आपल्या आवाजाची छाप सोडण्यासाठी तयार आहे अक्षयगड मायक्रोफोन सोबवतोय, तोपर्यंत रजा घेतोय. थँक्यू सो मच.
तर मी प्रत्येक संघाला विनंती करतो फलंदाज आपण पाठवायचं ठीक आहे आणि लाईनअप मध्ये यायचं मित्रांनो आपण याचं लाईव्ह प्रेक्षण ठेवलं त्यासाठी आपण सुद्धा लाईनअप मध्ये यायचं आणि लाईनअप मध्ये जायचं तर नुकतंच आता आगमन झाले नितेशजी माते साहेब यांचं सुद्धा आगमन झालं होतं साहेब आपण या मंचावर या आपली सुद्धा उपस्थिती इकडे मात्र खूप मोलाची आहे आणि त्यांचा सत्कार इकडे मात्र करण्यात येईल श्री संजयजी तेलंगे साहेब यांच्या हस्ते तर या साहेब तसेच एकट्या मित्रमंडळाचे सदस्य श्री सीतारामजी तेलंगे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे तर मंडळातर्फे त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे तर या साहेब आपण सुद्धा या धन्यवाद रोहित भोपी सर या अगोदर आपण यावर्षीच्या सामन्यामध्ये रोहित भोपी सरांचा एक गोड आवाज आपण ऐकला आणि त्यांची थोडीशी रजा घेतात परंतु नक्कीच परत येताना पाहायला मिळतील त्यांचा आवाजही देखील आपल्याला पाहायला मिळेल तर चला बोरमाज आपला बारावा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येऊया चला बोरमाज सामन्याला होती सुरुवात अर्थातच संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन महेश राणावडे गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय तर स्ट्रायकिंग एंडला पाहायला गेलं तर बॅट्समन यावेळेस चांगला बॉल अक्षरशः दिशा दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं शॉट पॉइंटला खेळाडू आहेत एक धाव धावसंख्येचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये होतोय सणसवाडी संघाचा विचार केला तर अंतरगाव निजामपूर विभागातील एक चांगला संघ आणि एक बलामोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर बोरमाज संघाविरुद्ध 71 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय परंतु या आव्हानाला पार करणार का बोरमाज संघ हे मात्र पाहायचं आहे पुढचा बॉल अंगल बनवाद आतमधल्या दिशेने होणारा पाहायला मिळाला यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा हा बॉल डॉट बॉलची सांगता होती आहे पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा षटक आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला धाबा करायचे असतात आणि त्या धाबा तुम्हाला अपेक्षित असणार आहे बोरमाज संघाला यावेळेसा पुढचा बॉल फुलर लेनचा होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटचा फेस अगोदर क्लोज केला होता परंतु डॉट बॉल घोषित केला जातो आहे डॉट बॉल तुम्हाला अपेक्षित नसणार आहे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार आहे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे इट्स आउट ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता महेशचा चांगला बॉल पाहिला मिळाला फुलर लेनचा होता पॅकची कडा घेऊन चेंडू यष्टनच्या मागे जायला असताना पाहिला मिळाला फर्निचर उद्ध्वस्त विकेट येताना पाहिला मिळाले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात अर्थातच न्यू बॅटर तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं आकर्षक चषक कुमार शिवार्थ सागर तेलंगे यांच्याकडून लाभलंय तर द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक श्री सचिन पवार आणि विनोद पवार यांच्याकडून आपल्याला लाभलंय तृतीय क्रमांक आकर्षक चषक श्री राजू मोतीराम माळुंगे यांच्याकडून लाभलंय तर चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक चषक अर्थातच कुमार अथर्व अरविंद मोरे यांच्याकडून लाभलंय या सर्व देणगीदारांचं आणि आकर्षक चषक ज्यांनी या स्पर्धेला दिलेत त्याबद्दल आयोजन कमिटीतर्फे खूप खूप सारे आभार तर प्रत्येक प्लेअर प्रत्येक मॅचसाठी अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचसाठी आर के स्पोर्ट्स अर्थात रुपेश कोंडेकर यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट देण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज वैभव राजेंद्र देशमुख यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजाचा आकर्षक चषक पाहायला मिळत आहे तर कुमार अमन सकाराम तेलंगे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहे तर भरत सकपाळ यांच्याकडून मालिकावीराचा आकर्षक चषक पाहायला मिळेल तर गोलंदाजांची शूज गौरक्ष राजेंद्र देशमुख यांच्याकडून पाहायला मिळेल तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांची शूज अविनाश तेलंगे आणि इंदेश खंडू तेलंगे यांच्याकडून पाहायला मिळेल तर मालिकावीरासाठी ॲक्वा गार्ड अर्थातच श्री समर्थ एंटरप्राइजेस यांच्याकडून सर्व देणगीदारांचं आणि त्यांनी दिलेल्या सर्व आकर्षक बक्षिसांचं धन्यवाद आयोजन कमिटीतर्फे मी आभार मानतो सामना औपचारिक बॉलर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतात योगेश पवार माणगाव प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाजांचा पुरस्कार या खेळाडूने घेतला व्यवसाय क्रिकेट देखील चांगलं खेळलं जातं रायगड विभागातील एक नामांकित नाव अर्थातच योगेश पवार गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात समोर स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर वसंत आपल्याला पाहायला मिळतात पहिला बॉल
यावेळेस पुलार लेनचा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा बॉल डॉट बॉल घोषित केला जातोय. भन्नाट वेग योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कामाला मानगाव प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समन भेटलं याची देखील चर्चा झाली. संपूर्ण मानगाव विभागामध्ये योगेश पवारची सांगली या मॅच मध्ये देखील चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता मात्र गोलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढचा बॉल योगेशचा खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. उचलून फेक करतील, दोन धाबा घेतल्या गेल्या आणि दोन धाबेच्या सहाय्याने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर 9 धावा लागल्या गेल्या एक गड्यांच्या मोबदल्यात. योगेश पवार गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. सणासवाडी संघ चांगला संघ, अंतरगाव निजामपूर विभागातील एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुलर लेनचा, त्याला उडवला लॉंग ऑनच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी घेतली गेलेली कॅच वसंत माघारे, वसंत माघारे येताना पाहायला मिळतात. टर्नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये निमेश माळुंगे येताना पाहायला मिळतात. चला स्पीडअप घ्यायचं दोन्ही टीम, चला बॅट्समन योगेश पवारला मिळालेली सफलता आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल योगेशचा निमेशसाठी. बाप बेटी की जोडी मैदान के अंदर अवेसा पुढचा बॉल निमेशचा अळवार पद्धतीने टाकलाय, त्याला मात्र काऊ करण्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल फरार होईल. चार धावांसाठी हा आलाय निमेशच्या बॅटमधून चौकार, चौकार आलाय चौकाराच्या सहाय्याने धावफलकाला आकार आलाय. धावफलक जाऊन पोचतोय तब्बल 13 या आकड्यावरती. बाप बेटी की जोडी मैदान के अंदर पुढचा बॉल योगेशचा. ओहो काय पाय बॉल पाहिला मिळाला. पंचांकडे अपील केली आणि पंचांनी अपील सोडून धरली आहे. एलबीच्या स्वरूपात निमेश बाद होतोय. बॅक टू द पवेलियन निमेश, एक निमेशी चांगली विकेट येताना पाहायला मिळेल. योगेशला मिळालेली ही दुसरी सफलता. सणसवाडी संघ तर बोर्मा संघाला लागलेला हा तिसरा धक्का. 13 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि 3 धाव 3 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे. सामना उच्चारीच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतोय. तर सणसवाडी संघाने 71 धावा केला. एक भला मोठा डोंगर बोर्मा संघासमोर ठेवला गेला आणि त्याच डोंगराला इथे मात्र त्या आव्हानाला सामोरे बोर्मा संघ कशा प्रकारे जाणार. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, क्रिकेटचा खेळ कधीही बदलू शकतो. त्यासाठी तुम्हाला सातत्याने मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये बोर्मा संघाला करावी लागणार आहे. पुढचा बॉल योगेशचा फुलर लेनचा होता, त्याला मात्र टक्कत फैलेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॉल एक धाव घेतली, दुहेरीचाही कॉल दिला गेलाय आणि दोन धावा घेतल्या गेल्या. दोन धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर पाहिलं तर 15 आकड्यावरती जाऊन पोहोचती आहे. दोन षटक उशीर षटकाची होती समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 15 तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण गोळे राईट आर्म ओव्हर द विकेटनं संघासाठी तिसरा वैयक्तिक पहिला. किरण गोळे तर स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर बॉल किरणचा फुलर लेनचा, त्याला मात्र ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून खेळाडू येतील. एक धाव घेतली गेली, दुहेरीचा देखील कॉल गेला. रनआउटची संधी असणार आहे परंतु दोन धावा घेतल्या गेल्या. दोन धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. थिंबे थिंबे तळे सासे मैदानाच्या आतमध्ये. एकेरी आणि दुहेरीने काम चालणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार आहेत आणि त्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा मैदानाच्या आतमध्ये बोर्मा संघाला असणार आहे. साकू टप्पाचा चेंडू, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. हनुमान्स लँड मध्ये चेंडू जाऊन विसरला. डीप मधून खेळाडू येतील, उचलून फेक करतील. पदवर घेतलेल्या दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होणार आहेत. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. सत्तरचा पाठलाग करायचा आहे. सत्तर धावांचं आव्हान तुमच्या समोर आहे, परंतु त्याप्रमाणे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करावी लागणार आहे. अर्थातच सिंगल डबलने काम चालला नाही, एकेरी दुहेरी काम चालणार नाही. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. अवय साकू टप्पाचा बॉल, त्याला मात्र पंचवीसने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या माध्यमातून पकडली गेली कॅच. विकेटचं पतन राम बॅक पवेलियन.
तर राम यांची विकेट त्यांना पहिल्या मिळाली. तर रोशन म्हाळुंगे ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप घ्यायचं दोन्ही टीम. चला बुरमाच बॅट्समन. तर रोशन म्हाळुंगे बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. तर किरणला मिळालेली ही सफलता मॅचला पुढे घेऊन जाईल. कुठेतरी औपचारिकच्या दिशेने मार्गस्थ होणारा सामना हा पाहायला मिळतोय. सणासवाडी विरुद्ध बोरमाच असा सामना पाहायला मिळतोय. तर नेक्स्ट मॅच केला जाईल टॉस. स्क्वेअरला चेषने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये शे खेळाडू आहेत. डीप मध्ये एक धाव घेतली गेली. दुहेरीचाही कॉल दिला गेलाय. दोन धावा घेतल्या गेल्या. दोन धावाच्या साह्यानं धावफलक हळूवार पद्धतीने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. धावसंख्या धावफलकावर पाहिलं तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचती आहे. फुलर लेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न राहिला आहे. खेळाडू नाही आहेत परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतात आणि कव्हरच्या दिशेने उडवलेला हा बॉल चौकार. चौकार आलाय रोशनच्या बॅट मधून. हा चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा पाहिल्या तर तब्बल 25 या आकड्यावरती तीन चार गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही तिसऱ्या चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. पुढचा बॉल अकुटप्पाचा बॉल. त्याला मात्र ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा फेस अगोदर क्लोज केला होता आणि भन्नाट वेगात हा चेंडू यष्टी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा पाहिला मिळाला. डटबॉल घोषित केला जातोय. तिसऱ्या षटकाची होते समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहिलं तर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचती आहे. 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 36 धावांची गरज मैदानाच्या आत. 46 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 46 धावा. सामना उच्चारच्या दिशेने समजवाडी संघासाठी सामना जात असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 46 धावा. 6 चेंडू 46 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये टीम बोरमाच संघाला आहे. तर राहुल गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये राहुलला समान केलाय. त्यावेळेसा उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून पकडली गेली कॅच आणि विकेट येते आहे. देवेनची आलेली विकेट. देवेनची विकेट आली आहे अर्थातच. राहुल गोळेला मिळाली पहिल्या चेंडूवर पहिली सफलता पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतात. निकेश म्हाळुंगे ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. चला बॅट्समन स्पीडअप घ्या. बॅट्समन स्पीडअप घ्यायचं. लवकरात लवकर सामना आपल्याला चालू करायचा. अजून खूप सामने आपल्याला खेळायचं. वेळेचा विलंब न करता सामन्याला सुरुवात करायची आहे. तर राहुल गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. राहुल गोळे राईट आर्म राऊंड विकेटने यावेळेसा बीमार हाताळलाय. परंतु त्या ठिकाणी डिरेक्ट हिट करण्याची संधी होती परंतु ती संधी गमावली आहे आणि तिथे मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. नो बॉल. हा बीमर फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. त्या फ्री हिटचा समाचार घ्यावा लागणार आहे मित्रांनो. भले परंतु मित्रांनो सामना औपचारिकच्या दिशेने जरूर गेला असेल परंतु तुमच्या संघासाठी आपल्या गावासाठी तुम्हाला इथे मात्र सामना अजून पुढे घेऊन जावा लागणार आहे. लोअर फुल टॉस त्याच्यावर गेला. आक्रमण चेंडूला पाठवलंय. सीमा रेषा पार पार षटकार. वाह वॉड शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा शॉट सजवलाय. ट्रेडमार्क पाहायला मिळाला आणि हा षटकार येताना पाहायला मिळाला. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या फुले जाते. धावसंख्या धावफलकावर 33 आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुढचा बॉल यावेळेस अकुटप्पाचा चेंडू. त्याच्यावर देखील आक्रमण केलं. चेंडूला पाठवलं. वन बाउन सीमा रेषा पार. धावा मिळतात. 4 रोशनच्या बॅट मधून आलाय हा पुढचा चौकार. वॉड शॉट. सामना जरी औपचारिकच्या दिशेने निघाला असेल तरी मी माझी फलंदाजी करून दाखवणार. मी माझ्या गावासाठी खेळणार. मी माझ्या गावाच्या नावासाठी खेळणार. हे मैदानाच्या आतमध्ये रोशन म्हाळुंगे स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. मी देखील चांगली बॅटिंग करू शकतो. मी देखील चांगल्या बॅटिंग ऑर्डर मध्ये खेळू शकतो याचं उत्तम उदाहरण देतोय. यावेळेस जे खेळ अकुटप्पाचा होता त्याला मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव घेतली गेली. एका धावीच्या साह्यानं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 39 आकड्यावरती जाऊन पोहोचते. तर मानगाव निजामपूर अंतर्गाव क्रीडा वेलफेअर असोसिएशनचे सचिव श्री सचिनजी रणपिसे यांनी या स्पर्धेला भेट दिली. त्यांचे खूप खूप आभार. व्यासपीठावर त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे.
चार चेंडू चाळीस धावा धावफलकावर लागला गेला. पुढचा बॉल अवस बिकीट करण्याचा प्रयत्न राहिला, बॅट बॉलचा संपर्क नव्हता, चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होती, कम बॅक करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये राहुल करतोय. सामना औपचारिक चर्चेने एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये तीन धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये टीम बोर्मात संघाला आहे. स्लोअर फुल टॉस त्याला मात्र बकवेट स्क्वेअर लेगच्या दिशेने धाडलं, चेंडूला पाठवलंय सीमा पार, धावा मिळतील चार. हा चौकार आला परंतु चौकाराच्या साह्यानं इथे सामन्याला सामना फिनिश झाला, अर्थातच सामना जिंकला तो सणसवाडी संघानं. आणि हार्ड लक बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच सणसवाडी, हार्ड लक बोर्माच असंघ. चला तर प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा महेश रानावडे ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आज चेंडूंमध्ये 29 धावांची एक वैयक्तिक खेळी आणि एक दुवादर खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चला महेश रानावडे टस्का बसच्या दिशेने लवकरात लवकर यायचं महेश. तर तसेच आंतरगावचे सचिव सचिनजी रणबीसे साहेब यांचं सुद्धा नुकतंच आगमन झालेलं आहे, त्यांचं मंडळाच्या तर्फे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो. तर त्यांचा सत्कार मात्र मंडळाचे तर उमरली गावचे सरपंच श्री उभारे काका मात्र सत्कार करतील, ते म्हणजे सचिन रणजी रणबीसे साहेबांचा. तर या साहेब तसंच आता नुकत्याच झालेल्या सणसवाडी वर्सेस बोर्माच